सारे लोक बेजार, कोणी चतली वळाई, कोणी चतली वळाई, ते तिथं पळत आलं. ते म्हणतं म्या सूर्याची पिल्ल ठुलते ते मेले काय नुबा, पण त्याला विसर पडला महाराज. अग्नीचा परिणाम काय हे नकळल्यामुळे माणूस विसरत. बरं, त्या सासूचा तर भलता थाट महाराज. नाकाचा मोती ठेवी गहान, पण राखी जावयाचा काय उत्तर दिलं चांगलं. दणगड सासूरवाड्या दिसत वाटतो. वा, अशी ती सासू, तिनं तर जावयाला जबरदस्त स्वयंपाक केला. धिरड आणि गुळवणी यांना 12 धिरडे खाल्ले. भगुणं भर गुळवणी प्याला. म्हणला बास, माय घरी गेलो ना, माय बायकोला पण सांगणं आपल्याला कणी धिरडं गुळवणीच कर. सासूला विचारलं, सासूबाई याचं नाव काय? सासून सांगितलं, जावई बापू त्याला कणी धिरडं गुळवणी म्हणतात. आता हे म्हणत म्हणत निघालं मार. याला वाटलं नाही म्हणावं तर मी विसरून जाईल. मग एकच त्याच्या तोंडामध्ये धिरड गुळवणी, धिरड गुळवणी, धिरड गुळवणी. बसमध्ये जाऊन बसला. कंडक्टर आला, तिकीट तिकीट. हे म्हणतं धिरड गुळवणी, धिरड. कंडक्टर म्हणलं धिरड गुळवणी चुलीत घाल, पण येत तिकीट दे. तिकीट घेतलं, कसं तरी महाराज गावाला जाऊन पोहोचलं. बसमधून खाली उतरला. घराच्या दिशेनं जात असताना रस्त्यात एक शेणाचा पहू पडलेला होता. शेणाच्या पहूवर याचा जसा पाय पडला, पडलं तसं घसरलं, घसरलं की पसरलं, पसरलं तसंच इसरलं. काय आपण विसरून चालणार नाही धिरड आणि गुळवणी. महाराज याचा नियम हुकला. घरी गेले, बायकोनं दुरून पाहिलं. आले का? आले हो. काय म्हटले? खऱ्या अर्थानं काय केलतं आपल्या महिना स्वयंपाक? तुपल्या महिना असा स्वयंपाक केलथा आणि मी असा जेवलो, तू ते कर. ती म्हणली, अहो कसं होतं काय होतं? मला त्यानं सांगितलं, मला बाकीचं काही माहीत नाही, काय महिना केलत तसंच कर. ती म्हणली, मला मान्य आहे, पण डॉक्टरकडं गेलं तर डॉक्टरला पण सांगावं लागतं. हात दुखवतो, पाय दुखवतो, गुडघा दुखवतो. तुम्ही गेले, ओ डॉक्टर मला कस काय नव्हतं. डॉक्टर म्हणतो, भाऊ कस काय नव्हलं, औषध नाही, ही चिठ्ठी दुसऱ्या दवाखान्यात जाय. तसं मला सांग. त्यानं सांगितलं, मला बाकीचं काही माहीत नाही, तोय महिना केलत तसंच कर. तिला राग आला आणि ती म्हणली, तुमचे काय वायरणी सटले का? तोय महिना केलत तसं कर, तोय महिना केलत असं कुठं कळत असतं का? वायरणी सटले म्हणल्यानंतर अशी बायको हांडली महाराज. आजपर्यंत पठ्याला कधी कुणी बोललं नाही आणि तू मला वायरणी सटले म्हणती. आणि असं काही झालं की शेजारच्या आईला उतच राहतो, आल्याच पाहिजे तेल टाकायला. लगेच शेजारी नाली, असं कुठं असतं का बाई? आणि एवढं कुठं हाणीत असते का? आणि तोय नवऱ्यानं तर तुही पाठ नुसती धिरड्यावानी करून सोडल्या. आता तिथं अगं तेच तेच धिरडावून गुळवणीच केलत. पण मला सांगा गोळ कशामुळे झाला हो? विसरल्यामुळे. माऊली, तसं आपण जन्माला आलो, पण परमात्मा जर विसरला, जसं महाराजांनी प्रमाण दिलं की विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. हे प्रभू तुझा विसर न व्हावा. जसं गोपिकांनी भगवंताला आपलं जीवन समर्पित केलं आणि रात्रंदिवस तुम्ही भागवत कथा ऐकत आहात. गोपिकांचं रात्रंदिवस कन्हैयाचं चिंतन करावं. माझ्या गोपिकांनी दही दूध जरी विकायला घेऊन निघाल्या
तरी त्यांनी म्हणावं की गोविंद घ्या कोणी दामोदर जागे तवा तवा हसती मथुरे जागे गोविंद घ्या कोणी दामोदर जागे। गोपिकांचं प्रेम सांगेल की देवाचा विसर पडू नये यासाठी गोपिकांनी किती कठोर भक्ती केली ऐका। भागवतातलं गोड उदाहरण हे 5 मिनिटं सांगते। त्या ठिकाणी महाराज भगवान श्री कृष्णाला कन्हैयाला नेण्यासाठी अक्रूर काका आले होते की अक्रूरोपी चतम रात्रीम मधुपुर्या महामतीम उशीद्वारतमास्ताय प्रययो नंद गोकुलम। अक्रूर काका आले, काकांचं भव्य दिव्य स्वागत झालं आणि काका आल्यानंतर नंद बाबा यशोदा महाराणीनं पाहिलं, भगवान श्रीकृष्णानंही पाहिलं आणि काकांना त्या ठिकाणी विचारलं, काका तुम्ही व्रजभूमीमध्ये आलात पण कारण? कृष्णा मी आज आलोय ना तर केवळ तुला नेण्यासाठी आलो। कंसानं त्या ठिकाणी काहीतरी निमित्त करून तुला बोलवलं। अक्रूर काकांना मनामध्ये भीती होती का अपराधात्मक काम मी करतो आहे, कृष्णाला मारण्यासाठी कंसानं बोलवलं, ते नेण्यासाठी मी आलोय अशी मनामध्ये भीती होती, पण तरी सुद्धा काकाला घरामध्ये घेऊन गेला, भव्य दिव्य स्वागत झालं। नंद बाबानं विचारलं, काका आलात पण आलात कशासाठी? अहो मी खऱ्या अर्थानं तुमच्या कृष्णाला नेण्यासाठी आलो। माझ्या ऐका ना काका, ही बातमी यशोदा राणीला कळता का म्हणे? यशोदेला जर कळाली तर स्वतःचे प्राण त्याग करील एवढं प्रेम ती कृष्णावरती करते आहे। परंतु रात्र त्या ठिकाणी झाली, जेवणं करून सगळेजण झोपले। मैयानं दरवाजाच्या आडून ऐकलं होतं की मी कृष्णाला नेण्यासाठी आलोय। रात्रभर मैया झोपायला तयार नाही। कन्हैयाला माहिती होतं मी उद्या जाणार आहे। एकाकडं मुखारविंद करून कन्हैया रात्रभर रडतो आहे, आई पुनश्च तुझ्या पुढं झोपण्याचं सौभाग्य मला प्राप्त होईल का नाही होईल सांगता येत नाही, कारण का तर मला अक्रूर काका आज नेण्यासाठी आले। मैया डोक्यावरनं हात फिरवते आहे, कृष्ण एका बाजूला तोंड करून झोपलेला आहे आणि तू रडतोय, मैया देखील रडते आहे। हे कन्हैया माझा हा हात पुनश्च माझ्या लल्लाच्या डोक्यावरून फिरेल का नाही मला माहिती नाही, कारण का तर उद्या माझा कृष्ण मला सोडून जाणार आहे। सकाळ झाली, दोघांचे डोळे त्या ठिकाणी महाराज अतिशय आश्रून त्या ठिकाणी सुजलेले। कन्हैयाना आईनं त्या ठिकाणी यशोदेनं स्नान घातलं, कन्हैयांना हात जोडले, त्या ठिकाणी सुंदर कन्हैयाचा श्रृंगार केला आणि हात जोडून कन्हैया बोलतो, आई खऱ्या अर्थानं अक्रूर काका जे आलेत ना ते मला नेण्यासाठीच आले, मी जाणार आहे आई आज तुला सोडून। मैयानं सांगितलं, कृष्णा मला नव्यानं सांगण्याची गरज नाही, मला रात्रीची बातमी कळाली की तू खऱ्या अर्थानं जाणार आहे, परंतु आई मी जातो आणि माझ्या बालगोपाळांना फक्त भेटून येतो। कमरेला बन्सी खोवली, कन्हैया वनामध्ये गेला, त्याची ती बन्सी होती महाराज, त्यानं ती बन्सी वनामध्ये जाऊन वाजवली की हारे सावळीया कशी वाजवली वाजवली तुझ्या मुरालीचा ध्वनी आकल्पिता पडली ताणे विवळ झाले अंतकरण हारे सावळीया कशी वाजवली 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 मुरली। कन्हैयाची बस ऐकली आणि बाल गोपाळ पळत आले, हे कन्हैया कन्हैया तू आवेळी कधी बन्सी वाजवत नव्हतास कन्हैया, पण आज वाजवली याच कारण? कन्हैयानं सांगितलं, गोपाळांनो आज मी तुमची माफी मागण्यासाठी वनामध्ये आलो, कारण का आज मी तुम्हाला सोडून जाणार आहे। कन्हैया अशी काय चुकी झाली रे की तुला आज आम्हाला सोडून जाण्याची इच्छा होते? देवा खऱ्या अर्थानं आज आम्ही तुला माफी मागतो, पण आम्हाला सोडून जाऊ नको। कन्हैया सांगितलं, नाही रे गोपाळांनो मला कामं खूप बाकी, मला जाणं गरजेचं आहे। गोपाळ एक पुढं आला, देवा तुला जर आम्हाला सोडून जायचं होतं तर का आमच्या त्या राक्षसांपासून तू सुटका केली, का आम्हाला त्या ठिकाणी कालिया नागापासून तू वाचवलं, राक्षसांपासून वाचवलं, अघासूर बकासुरापासून तू वाचवलं? पण कन्हैया सांगितलं, आता असं मला तुम्ही बोलू नका, मी तुमच्यामध्ये खेळत असताना कधी म्हणलो असेल माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून किंवा तुका म्हणे विटाळशी,
देवापाशी नसावी असा मी तुमच्यामध्ये कधी भेदभाव केला असेल तर मी आज खऱ्या अर्थानं मी तुम्हाला माफी मागतो आणि मला जावं लागेल. तोपर्यंत यशोदा महाराणीनं सर्व गोपिकांना सांगितलं, आज कन्हैया जाणार आहे, आज कन्हैया जाणार आहे. तोपर्यंत नंद बाबाच्या वाड्यामध्ये अतिशय गर्दी गोपिका आलेले आणि माऊली कन्हैया बाल गोपाळांबरोबर आला. तो नंदवाडा पाहिला तर अतिशय गोपिका जमा झाल्या. हर गोपिकाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, कन्हैयाला मात्र पाहवल्या जाईना. आता रथाचा श्रृंगार झालेला आहे, बाल गोपाळ रथामध्ये बसलेले आणि हा कन्हैया आईकडे गेला आईच्या चरणारविंदी प्रणाम करणार. तर आईनं माखण मिश्रीच्या हातामध्ये वाटी आहे बाजूला ठेवून दिली. कन्हैयाचे हात आपल्या हातामध्ये घेतले आणि आई कन्हैयाशी बोलते, ऐक ना बाळा कन्हैया, आज तू मला सोडून जातोस रे, मी खूप प्रेम केलं तुझ्यावरती. पण मला माहिती कन्हैया, हे तुला कळालं की तुझी खरी जन्मदाती माता मी नसून यशो देवकी मैया आहे हे तुला कळालं म्हणून तू मला सोडून जातोस ना. पण या व्रजभूमीमध्ये राहत असताना गोपिकांचं गरहाण आलं ना कन्हैया, तर तुला कधी मी उखळ्याला बांधून मारलं असेल, कधी काठीनं मारलं असेल, कधी मी तुला बोलले असेल तर आज मी तुला माफी मागते. कन्हैयाचं अंतकरण भरून आलं, डोळ्यातले अश्रू गालापर्यंत आले. आई खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवर अशी एकच माऊली झाली की आजपर्यंत या कृष्णाला कोणी सुद्धा बांधू शकलं नाही. ते काम खऱ्या अर्थानं तू केलं आई, आणि आज तू मला माफी मागते. माफी मागू नको. अगं आई, गवळणी अंगणामध्ये गारहाणं घेऊन येतात पण तरी सुद्धा त्या गवळणींना तू सांगत होती, मी कुडी केलेली, पण तरी सुद्धा त्या गवळणींना तू म्हणायची की बाळ सगुण गुणाचे ताने गबाळ दिसते गुजरवाने काय सांगता याचे गरहाणे गोकुळच्या नारी. आई तू त्यांना म्हणत होती की 5 वर्षाचे माझे बाळ गे कांगणी खेळ खेळे गे काल टिकाच घेताळ गे गोकुळच्या. आई तुला हे नाही काठवत खऱ्या अर्थानं. आई बा ऐक ना कृष्णा, मथुरेत जाशील ना, मथुरावासी लोकांना कधीच सांगू नको की माझी आईनं मला उखळाला बांधलं होतं, काठीनं मला मारलं होतं. आई मी सांगेल की जगाच्या पाठीवर अशी एकच माऊली झाली की जिनं मला प्रेमाच्या दोरीमध्ये बांधलेलंय. आई मीच तुला माफी मागतो की आज मला खऱ्या अर्थानं तुला सोडून जावं लागतं. डोळ्यातला अश्रू सावरले, रथाकडे कन्हैया जातो आहे पण मागे मात्र पाहायला तयार नाही. कारण का, गोपिकांचं प्रेम आता पाहावल्या जाणार नाही. रथामध्ये बसल्या गोपिका प्रार्थना करतात अक्रूर काकाला, काका कि नको ने भगवान अक्रूरा नको ने भगवान वृंदावणीच्या सकल जनाला देवडे जीवदान रथाचा सुंदर शृंगार झालेला आहे. कन्हैया रथामध्ये बसला, रथ निघाला. पण ऐका, गोपिका रथ दिसतोय तो पर्यंत गोपिका रडतायत, पण रथ दिसेना असे झाल्या जमिनीवरती अंग टाकलेले आहे. सारखे महाराज डोळ्यातून अश्रू खाली टिपकतायत. रथ काही अंतरावर गेला आणि अक्रूर काकाला कृष्ण म्हणू लागला, काका रथ थांबवा, मी विनंती करतो तुम्हाला माझ्या व्रजभूमीमध्ये जाऊन माझ्या गोपिकांना एवढंच सांगून या की कन्हैया उद्या येणार आहे, कारण मी उद्या येणार आहे. या आशेनं माझ्या गोपिका जिवंत राहतील नाही तर प्राण. नाही रे कृष्णा, शाप देऊन भस्म नाही करणार काका, जाऊन फक्त माझा निरोप सांगून या की उद्या कन्हैया येणार आहे. रथ उभा केला, अक्रूर काका व्रजभूमीमध्ये आले. ऐका फार गोड आहे. आल्यानंतर महाराज एक चित्रगंधा नावाची गोपी होती ना, त्या गोपीनं एवढं सुंदर चित्र काढलेलं होतं. काकाला प्रश्न पडला, रे मी घेऊन जातोय तो भगवान खराय की या चित्रावरचा भगवान खराय. काकानं त्या गोपीकडे पाहिलं आणि त्या गोपीला बोलू लागले, काका ऐक ना ग गोपी, हे चित्र तू फार सुंदर काढलंस पण या चित्राला तू पायच काढली, 2 चुका तुझ्याकडून झाल्या. सांगा ना हो काका, असे काय चुका झाल्या की मी देवाचं चित्र नाही ग गोपी, चित्र सुंदर आहे पण या चित्रामध्ये दोहो पण, सांगा ना काय चुका. अगं गोपी, चित्र तू फार सुंदर काढलंस पण या चित्राला तू पायच काढले नाही. ऐका गोपीचं उत्तर आहे, काका मी या चित्राला पाय काढले नाही म्हणजे काय मी विसरले नाही काका, मला असं वाटतं हो काका
की तुमच्यासारखा क्रूर येऊ नये आणि माझ्या बालकृष्ण लालला पुनश्च घेऊन जाऊ नये यासाठी मी चित्राला पाहायचं. हे गोपिकांचं प्रेम आहे. गोपिका सांगतात, प्रभू आम्ही तुझ्यावर प्रेम केलं की मोहे भाग या मुरलीवाला, मोहे भाग या मुरलीवाला बनी मै जोगनिया, बनी मैं जोगनिया, बनी मैं जोगनिया. गोपिकांचं जे प्रेम आहे ते कशा करिता की तुझा वीस समर्थ आहे. पण मी जर तुला हे दान दिलं की तुझा विसरण व्हावा तर तू काय करशील? तू खूप बरं आहे ते सांगतात अभंगाचं द्वितीय. Oh,
कीर्तन सांगायचं कमी करावं, पण तुमच्या एवढ्या गोडगोड झाली ऐकत राहावा. कारण कीर्तनाला आलेला समाज, माझाही तसा गायनाचा विषय, पण कीर्तनाला आलेला समाज एका धोरणाचा नसतो माऊली. कुणाला गायन आवडतं, दादा आवाज आहे थोडासा, कुणाला विनोद आवडतो, कुणाला वेदांत आवडतो. माऊलींचं एक प्रमाणे, भूते एकची होती एकाची एक हाती परीभूत प्रतिती वेगळी कासे. प्रत्येकाच्या आवडीचे विषय भिन्न भिन्न असतात. आता कीर्तन झालं, पुरुष वर्ग जर रस्त्याने चालले ना, यांच्यामध्ये विषय होत असतो. कुठली होती री पुरगी, तिकडली श्रीरामपूर कडली, बरं सांगितलं पुरीनं कीर्तन नाही का, ते पुढे चाललेले मागवळून पाहते म्हणते उताडाला यांना कितीक पडले. निंदास्पद बोलणार नाही वस्तुस्थिती. आता माझ्या माता भगिनीमध्ये विषय होतो का ग, त्या रात्रीच्या पुरीनं कीर्तन बरं सांगितलं नाही का, ती दुसरं म्हणती बरं सांगितलं, पण ती रव रो नुसती वरडायचीच घ्यायला काय कळतंय महाराज, आरो काय आवरो काय दैवत काय नाही. आज ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न असतो. पण काय असतं, महाराज जर गाणार असेल, टाळकरी जर अडाणी असले, तर महाराज येडेवणी करत असतात. टाळकरी हुशार असले, महाराज अडाणी असले की आमचे टाळकरी येडेवणी करतात. टाळकरी आणि महाराज जर अडाणी असले, आमचे वाजवणारे आम्ही सगळेच अडाणी असलो की आमचे ऐकणारी येडेवणी करतात. हे उठतात कधी कधी लघवीला येऊन पुन्हा येऊन बसतात. काही काही उठतात तंबाखू खाऊन पुन्हा येऊन, म्हणजे येडेवणी करण्याचे ठिकाण असतात. जसं गाव जवळ आलं की बैल येडेवणी करतात, माहेरचं कुणी आलं की बायका येडेवणी करतात. पण पाहुणे रावळे जर कुणी आले ना महाराज, लेकर लेकर तर लई खुडीचे राहतात. आता मध्ये सोलापूरला मी कीर्तनाला गेले, गेले कीच एक बारकी पुरगी माझ्याकडे पळत आली. मला येऊन कशी म्हणते, अय पुरी मला, अय पुरी तुला कविता येते का? म्हणलं बाई मला काही येत नाही. ती म्हणली मला येते म्हणू, म्हणलं म्हण. तिनं केलं ना महाराज सुरू. गेले बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई पाकोळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला करून, गेला बाई नवरा मरून, घेते बाई दुसरा करून. काय म्हणून आलेला समाज एका धोरणाचा नाही. प्रत्येकाच्या आवडीचे विषय भिन्न भिन्न आहे. तुम्हाला काय आवडतंय आम्हाला माहिती नाही, पण काय आवडेल हे पोहोचवण्याचं काम प्रभूच्या कृपेने आमच्याकडे. विठ्ठल विठ्ठल अरे अर्थानं तुकोब बराय सांगतात, देवा तू जर हे दान मला दिलं तर गुण गाई आवडी हेची माझी, हेच माझं सर्वस्व भांडवल असेल तुकोबराय. अरे हे तर मी खऱ्या अर्थानं तुला दिलेलं आहे, पण संसारिक खऱ्या अर्थानं तुझी परिस्थिती पाहिलं तर तुझी परिस्थिती आहे की आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर ढाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर, अशी ही परिस्थिती. म्हणून तुकोबा मला वाटत रे तुला काहीतरी धनधान्य द्यावं. पण तुकोबराय सांगितलं, देवा मला खऱ्या अर्थानं धनाची अपेक्षा नाहीये, कारण धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ सांगितले. स्तेयम हिंसा नृतम दंभ काम क्रोध स्मयो मदहा. देवा मला त्यामुळे धन नकोय. जीवनामध्ये संपत्ती असेल, पैसा असेल की माणसाला समाधान वाटतं माऊली. पण एक सांगू का, धनाची गरज आहे म्हणून कमवायचं, पण धन पैसा म्हणजे सर्वस्व नाहीये. जीवनामध्ये आपल्याला दोन प्रकारचे वर्ग दिसतात माऊली. एक श्रीमंत असतो आणि एक गरीब असतो. लक्ष देऊन ऐका, दिसायला दोन वर्ग जरी दिसत असेल, एक परिस्थितीनं श्रीमंत आहे आणि एक परिस्थितीनं गरीब आहे. दोन वर्ग जरी दिसत असले, पण या दोनही वर्गामध्ये मात्र फरक असतो. श्रीमंत आणि गरीबी याच्यामध्ये तुम्हाला फरक सांगते. लक्ष देऊन ऐका, गरीब व्यक्ती 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत असतो. लक्ष देऊन ऐका, गरीब व्यक्ती 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत असतो, तर श्रीमंत व्यक्ती 2-2 किलोमीटर खाल्लेलं जिरवण्यासाठी फिरत असतो. हा श्रीमंत आणि गरीबीतला फरक आहे. याच्याही पुढे जाऊन सांगेल, कधी कधी एखाद्या फंक्शनला निघालो तर अंगावरती काय घालावं हा गरीबाकडे प्रश्न आहे, श्रीमंताकडे घालण्यासाठी भरपूर आहे, पण याच्यातला नेमकं कोणता घालावा यामध्येच होतो कन्फ्युज. लक्षात येत नसेल तर याच्या पुढे जाऊन सांगेल. कधी कधी महाराज गरीबाच्या घरामध्ये काय खावा हा प्रश्न आहे, श्रीमंताच्या घरामध्ये खाण्यासाठी भरपूर आहे, पण डॉक्टरने नेमकं काय खायला सांगितलं यामध्येच तो कन्फ्यूज आहे. म्हणून फरक नाही, असू द्या जीवनामध्ये कितीही पैसा, पण पैसा संपत्ती पचवण्यासाठी सुद्धा शक्ती लागते. नाही तर आमच्या तिकडे एका बाईला 10 लाखाची लॉटरी लागली माऊली. गावातले लोक म्हणले, बाईला 10 लाखाची लॉटरी लागली, आता 100-150 रुपये हाजरीनं कामाला जाणारी बाई, हिला जर 10 लाखाची लॉटरी लागली हे जर कळालं तर ही बाई जागेवर जाईल. मग कुणाच्या तरी माध्यमातून व्यवस्थित समजून सांगण्यात गेलं पाहिजे. म्हणे बाबा महाराज लोक जरा पटवून देण्यात पटाईत असतात. म्हणे बाबा जा आणि तुम्ही त्या बाईला जरा व्यवस्थित समजून सांगा. आता महाराज त्या बाईच्या दारामध्ये गेले, इकडला तिकडला विषय झाला,
आणि महाराजांनी त्या बाईला प्रश्न केला, का हो बाई, जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करताल? ती बाई म्हणली, बाई महाराज, असल्या दुष्काळात जर मला 10 लाखाची लॉटरी लागली तर 5 लाख मी तुम्हालाच दिली. ती महाराजच जागीर गेलं. महाराज म्हणजे आम्हाला वाटतं की पैसा सुख देईल, धन धान्य संपत्ती सुख देईल, पण तुकोबाराय सांगतात अरे खऱ्या अर्थानं याच्यापासून सुख मिळत नाही. म्हणून तुकोबारायने नकार दिला. तुकोबाराय सांगतात देवांना लगे मुक्ती धन संपदा, पण द्यायचंच असेल तर संत संग. संत संग देई सदा. देवा मला संपत्ती धन धान्य नको रे, पण द्यायचंच असेल तर संत संग देई सदा. माऊली आपण देखील संतावरती प्रेम करावं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अरे मला नुसतं संतांची भेट जरी झाली किंवा दर्शन झालं तर दसरा दिवाळी तुझी आम्हा सण सखे संत जण, आमचा तू दसरा दिवाळी. आणि खऱ्या अर्थानं म्हणून तर संतांवरती प्रेम, संतांवरती विश्वास, विश्वासात पात्र, विश्वास पात्रात अधिकारी, अधिकाऱ्यात उत्तम, उत्तम अधिकाऱ्यात लाडाचं, लाडाच्यात लाडाच्या लेखी होणं गरजेचं आहे. कारण संतांचं प्रेम, खऱ्या अर्थानं बापाचं प्रेम आपल्या मुली. बरं जाऊ द्या, मी तर काही सांगेल. तुम्ही एवढे माता भगिनी पुरुषवर्ग उपस्थित, माझ्या प्रामाणिकपणानं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. बापाचं सगळ्यात जास्त प्रेम आपल्या मुलावर की मुलीवर? बोला ना सगळे. कुणावर? मुलीवर नक्की. मग इष्टीट कुणाच्या नावावर करता एवढा जीव जर तुमचा आमच्या नावाने? पण हरकत नाही, फणसाच्या अंगी काटे आत मात्र अमृताचे साठे. संत सांगता दादा जीवनातली काही चिपरुशी वृत्ती असेल ते सोडून द्या, पण वारकरी संप्रदायातल्या संतांनी म्हणावं की लाडकी लेख मी संतांची मजवरी कृपा बहुतांची लेख. म्हणून संतांजवळ जाऊन संतांवरती प्रेम करा माऊली. कारण बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर कुणावरती असेल तर आपल्या मुलीवरती असतं. नितांत प्रेम बाप मुलीवरती करतो. आणि म्हणून जीवनामध्ये संत संगती खऱ्या अर्थानं महत्वाची आहे. आज तरुण जर पाहिले ना, नको त्याच्या संगतीत जाऊन आपलं जीवन व्यर्थ बर्बाद करतील. एक वारकरी बाप, ऐका फार गोड उदाहरण आहे 2 मिनिटाचं. वारकरी बाप मुलाला सांगत होता, बाळा मी विनंती करतो रे तुला की वाईटाच्या संगतीला कधी जाऊ नको. पण मुलगा सांगायचा, बाबा मी वाईट मुलाच्या संगतीला जरी गेलो तर माझं जीवन मात्र मी कधीच बिघडू. अरे बाळा तसं नसतं रे, अरे वाईटाच्या संगतीला गेलं की वाईट नाही बाबा,
मी माझं जीवन कधी काळं होऊ देणार नाही, बिघडू देणार नाही. बाबांनी एक दिवस खिशामध्ये कोळसा दिला, म्हणलं बाळा तुझ्या खिशामध्ये हा कोळसा ठेव. मुलानं कोळसा खिशामध्ये ठेवला आणि संध्याकाळच्या वेळेला घरी आला. त्याचा हात थोडासा काळा झालेला होता. बापानं विचारलं, कारे बाळा तुझा हात काळा झाला? हो बाबा, तुम्ही खिशात जो कोळसा ठेवायला दिला ना, मी पैसे काढण्याच्या निमित्तानं खिशात हात घातला, तो हात कोळशाला लागला आणि माझा हात कशानं काळा झाला? हो बाबा, पैसे काढण्याच्या निमित्तानं खिशात हात घातला, तो हात कोळशाला लागला म्हणून काळा कशानं? अहो बाबा, खरं सांगतोय, सहज कोळशाला लागला म्हणून तो हात काळा झाला. बापा सांगितलं, बाळा तसं चुकून जरी तू वाईटाच्या संगतीला गेला ना, तर तुझं जीवन काळं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनामध्ये संगत संतन की करले, जीवन का सार्थक कछु करले. व्रजवासी संत सांगतात की संतन के संग लागरे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, हो ये तेरो बड़ो तेरी अच्छी बने. जीवनामध्ये संगती फार महत्वाची. पण आज तरुण पाहिले ना महाराज, संगत संत संगतीत येणार नाही. पण फॅशन आणि व्यसन, हातभर केस, हातात कड, कानात काय घालतात ते बाळ्या? टू व्हीलर घ्यायचं आणि पाठी मागून लिहायचं, राजेश साहेब तुम्ही पुन्हा जन्मालाय. कशाला आपण असे बनलोय त्यांना दाखवायला? माझे राजेश साहेब आले आणि या तरुणाची जर अशी बेहोश अवस्था पाहिली तर राजे पुन्हा मरून जातील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज तरुण मुलं शिवजयंती आली की महाराज शिवजयंती करतात आणि बेधुंदपणे दारू पिऊन राजासमोर नृत्य करतात. मी तरुणाला सांगितलं, दादा तुम्ही शिवजयंती गणपती उत्सव करू नका, पण जर करायचेच असेल तर नको ती दारू पिऊन आणि नको त्या गाण्यावर नृत्य करून त्यांचं पावित्र्य तरी भंग करू नका. आज तरुण तर एवढा व्यसनाच्या आहारी जातोय ना माऊली. मध्ये एक मुलगा मला भेटला, त्याचं 30-35 वर्ष वय असेल, गळ्यात माळ कपाळाला टिळान फुल दारू प्यायलेला. मी लकारे शोभतं का तुझ्या गळ्यात माळ कपाळाला टिळान, तरी सुद्धा तू फुल एवढा दारू प्यायला? त्याचं लो ताई जास्त बोलायची गरज नाही, मला त्या मोदीनं प्यायला सांगितलं. मी तर शांतच झालो. मोदीनं तुला फोन आलता का? फोन नव्हता आला. म्हणलं भेटले होते, भेटले पण नव्हते. म्हणलं भाऊ मग कधी सांगितलं? मला सकाळी सकाळी टीव्हीवर सांगितलं. प्यारे देशवासी नुसती मला एकट्यालाच नाही, म्हणलं तुमच्या सगळ प्यायला सांगितली. काय तरुण पोर अर्थ घेतील? तरुणाला सांगत आले, दादा खऱ्या अर्थानं तुम्हाला जर प्यायचाच असेल तर जरूर. अरे सकाळी पिताय तर संध्याकाळी उतरून जाते, ती पिताय कशा करीता? मग प्यायचंय ना काय? जाम पर जाम पिणे से क्या फायदा, सुबह पी जाओगे तो शाम को उतर जाएगी, लेकिन हरिनाम का अमृत प्याला पितो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. म्हणून प्यायचं असेल तर हे हरिनाम अमृत प्या की ज्याच्या नामचं जीवन सुधारेल. पण नको ती दारू पिऊन मात्र आपली जिंदगी बर्बाद करू नका. आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेल नेहमी आमच्या तरुण, खऱ्या अर्थानं तरुण मुलंच चुकतात असं मी म्हणणार नाही. माझ्या हर दिदीला वाटत असतं, रे माझा नवरा इंजिनियर असावा, डॉक्टर असावा, पुढारी असावा, चांगल्या पदावर असावा. पण एकाही दिदीला वाटत नाही की माझा होणारा भावी पती परमार्थिकच असावा. त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ कपाळाला टिळत तरी सुद्धा माझा संसार सुखाच आहे. पुरींनी जर कधी ठरवलं ना, ज्याच्या गळ्यामध्ये माळ कपाळाला टिळा त्याच्या बरोबरच मी लग्न करील, तर एक पोरग सुद्धा तुम्हाला बिगर माळीचं दिसणार नाही. लग्नापुरते का असते ना घालते, म्हणजे लग्नापुरत्या घालल्यानंतर काढून टाका असं मला म्हणायचं नाही. पण तुलसी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. पण काही काही आमच्या पुरींनी पण धंदेच मांडले माऊली, उठ सुटका जाय पळून, उठ सुटका जाय पळून. एक पोरगी आमच्या तिकडली मावशी मागच्या वर्षी पेपरला गेली, अजून आलीच नाही. आता निकाल घेऊन येते का काय? तिला बाप जर कधी चार चौघात बसला, बाप एकाचा आपली पोरगी लाखात येत. पण असं काही झालं, पोरगी जर भलते सलते बरोबर पळून गेली ना, चांगलं झालं लोक विचारणार नाही. पण असं काय करू राम भाऊ, तुमची तर लाखात एक होती, कस काय गेली? मग काय बापाला विचारून गेली? मग बापासमोर पर्याय एक तर गाव सोडून जाणं, नाही तर मग चुकीच्या निर्णयामुळे जर बापाला आत्महत्या करावी लागत असेल तर करणा विचारून लग्न. म्हणून इथं जमलेल्या प्रत्येक दिदीला विनंती करे, पूर्णो कधीच पळून जाऊन लग्न करू नका. आता एखाद्याला जर कधी जायचं असेल ना तर ती मला म्हणून कीर्तन झाल्यावर तुझ्याकडे पाहते, माझ्याकडे काय पाहू नका. प्रश्न तुमचा पण चांगलं सांग ना, आमचं काम आहे. विठ्ठल विठ्ठल.
स्वतःमध्ये बदल करणं नितांत गरजेचं आहे माऊली. आणि म्हणून मी तरुणांना तरुणींना सांगत आले, अरे नको त्या मार्गाला जाऊन, आपलं जीवन अधोगतीला नेण्यापेक्षा माझ्या या संप्रदायाच्या महामार्ग. मी दर कीर्तना सांगत असते, आजच नाही मी हर कीर्तना सांगते, की वस्तुस्थितीनं माझं घर जर पाहिलं ना माऊली, श्रीरामपूर तालुक्यात भोकर गाव आहे, अतिशय दूरचा प्रवास करून मी इथपर्यंत आले. सकाळी 6 वाजता निघाले शेगावचं. मला खूप दिवसाची इच्छा होती, खूप दिवसापूर्वी माझं दर्शन झालेलं होतं, पण त्या पवित्र भूमीमध्ये जाऊन मी दर्शन करून इथं 6:30 घरून मी निघालेली. आणि आदरणीय आमच्या ताईंकडं फार सुंदर त्या ठिकाणी महाराज ताईंचा स्वभाव, अतिशय मान सन्मान काय, अतिथी सत्कार काय आमच्या आदरणीय ताईंकडून शिकावं. मी त्यांच्याच घरी होते 8:30 आणि या ठिकाणी येऊन उभा आहे. मला सांगायचं तात्पर्य, वस्तुतः माझ्या घरामध्ये माऊली अगदी परमार्थी कुणी नाही. माझ्याकडं पाहून तुम्हाला वाटत असेल ज्यार्थी ताई कीर्तन करतात निश्चितपणानं आई वडील कुणीतरी, कीर्तनकार कथाकार अजिबात नाही. घरामध्ये वसा आणि वारसा नसलेलं माझं घर, परमार्थ क्षेत्रामध्ये कुणी नसताना सुद्धा माझे बंधू आहे मिलिटरीमध्ये, सुट्टीला आले की आजच नाही तर हमेशा ते माझ्या बरोबरच असतात. आणि आजही ते आलेले दादांनी मला माझ्या 4थीच्या वयामध्ये एक सुंदर भावगीत शिकवलं होतं. मी 26 जानेवारीला 4थीला ते गायलं होतं. ते भावगीत होतं की मानवा तू सत्य नीती सोडू नको रे वचनाई बापाचे, वचनाई बापाचे मोडू नको रे, मानवात सत्य नीती सोडू नको. अतिशय सुंदर भावगीत होतं. माझे शाळेमध्ये भावगीत गायलं, काही म्हणत होते रे कॅशेट चालू, काही म्हणत होते नाही हो दादा ती शिंदेची मुलगी गाती. आणि परिस्थिती गरीब असल्या कारणानं शाळेचा पाया खोंदण्यासाठी आमचे वडील येत होते. आणि सहज शिक्षक म्हणले, ओ दादा तुमच्या कोणीतरी शिंदेच्या मुलीनं फार सुंदर भावगीत गायलं. वडील म्हणले, सर मुलगी माझी होती. दादा तुमच्या मुलीचा आवाज जर एवढा गोड आहे ना तर तुम्ही शिक्षण संस्थेमध्ये टाका ना, प्रगती करेल तुमची मुलगी. सुरुवातीला माऊली मला खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या आग्रहास्तव शिक्षण संस्थेमध्ये मी 5वीला गेले. पण संस्थेमध्ये वसा आणि वारसा नसलेलं माझं घर असल्यामुळं हरिपाठ म्हणजे काय बरं का जात होते मला माहिती नव्हतं आणि पाठही नव्हता. संस्थेमध्ये गेले सगळेच कोणीतरी वारकरी घराण्यातले मुलं असल्या कारणानं अनेक जणांच्या पाठ होता, पण आम्ही 40 ते 50 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थी असो होतो का आमचा हरिपाठच पाठ नव्हता. महाराजांनी सूचना दिली होती की 3 महिने तुम्हाला चान्स आहे, या 3 महिन्यामध्ये तुम्हाला हरिपाठ पूर्णपणे पाठ करावा लागेल. पण हरिपाठ अशी चीज आहे ज्यांना पाठ आहे त्यांना माहिती, तो हरिपाठ मागे म्हणता येतो पण पुढे मात्र क्लिअर म्हणता येत नाही कितीतरी दिवस. तो पुढे व्यवस्थित म्हणता आणि महाराजांनी सांगितलं पुढे आणि मागं दोन्ही तुम्हाला जमला पाहिजे, मग ज्याचा पाठ नाही त्याला उभं राहून हरिपाठ पाठ करावं लागेल. तर माऊली या थंडीच्या दिवसामध्ये आम्ही मी एकच विद्यार्थिनी होते आणि बाकीचे सगळे विद्यार्थी असायचे, त्यांच्यामध्ये उभं राहून जवळपास रात्रीच्या 2-2, 3-3 वाजेपर्यंत तो हरिपाठ पाठ करावा लागला. मला तो सुरुवातीला त्रास पाहून वाटला रे छे काय असतं हे कथाकार कीर्तनकार होऊन, पण आज संप्रदायाचा अनुभव मी जवळपास 14 ते 15 वर्षापासून घेते. कुठली गोष्ट मी तुम्हाला दाव्यानं सांगू शकेल अथवा न शकेल, पण एक गोष्ट मात्र आज मी दाव्यानं सांगू शकते, अरे माझ्या वारकरी संप्रदायामध्ये जो मान आहे, जो सन्मान आहे, जी इज्जत आहे, 80 वर्षाचा करोडपती माणूस असू द्या तो आमच्या चरणाला स्पर्श करतो, ही ताकद माझी नाही तर ही ताकद माझ्या वारकरी संप्रदाय. म्हणून मी तरुणाला सांगत आले, दादा या संप्रदायाच्या महामार्गावर या, इतरत्र मार्गाला तुम्ही कधीच भटकणार नाही. तुम्हाला या संप्रदायामध्ये येऊन संतांची सेवा करणं शक्य झालं तर खऱ्या अर्थानं आम्ही दिव्य जीवन जगत असताना या देशाची जरी सेवा आम्ही अंतकरणापासून केली तरी सुद्धा महाराज आमचं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल अनेक शूर वीर जवान, कारण शास्त्र सांगताईना तिनंच मुलाला जन्म द्यावा. जननी जने सो भक्त जने या दाता या शूर्ण ही तो बांधवली क्या कोवे गानूर, आईनं तिनाच मुलाला जन्म द्यावा या नाही पेक्षा ती माऊली बांजबरी. आणि म्हणून अनेक शूर वीर जवान देखील अंतकरणापासून देशाची सेवा करतात. माऊली घरी माझी वृद्ध झालेली आई आहे, एक वडील आहे, 2-4 महिन्याचा मुलगा आहे, की माझी एकुलती खऱ्या अर्थानं 20-25 वर्षाची तरुण मुलगी माझ्या त्या ठिकाणी लेकराचा सांभाळ याचा विचार नाही.
येईल त्या वेळेला महाराज त्या ठिकाणी स्वतःचा प्राणपणाला लावून देशाची सेवा करणारे जर खऱ्या अर्थानं आज कोण असेल तर माझे शूरवीर जवान. माऊली, एक माझा भाऊच मिलिटरीत आहे म्हणून मला अभिमान आहे असं नाही, पण सुरुवातीपासून मला कळतही नव्हतं, तेव्हापासून मिलिटरीचा जवान जरी म्हणलं तरी सुद्धा असं अंतकरण भरून येतं, असं खऱ्या अर्थानं ते जवानाचं जीवन असतं. म्हणून देशसेवेसाठी अनेक आपलं जीवन समर्पित करणारे माझे शूरवीर जवान असतात. ज्या वेळेला मुंबईमध्ये ताजमहल हॉटेलमध्ये हल्ला झाला, साखळी अजमल कसाबानं तो साखळी बॉम्बस्फोट घडून आणला होता, एका फार गोड उदाहरणे. त्यावेळेला 100 खऱ्या अर्थानं अनेक जवान शहीद झाले, अनेक लोक त्यामध्ये गेले होते आणि अनेक त्या ठिकाणी जखमीही झाले होते. त्यावेळेला महाराज तिकडच्या गोळ्या इकडे येत आहेत, इकडच्या गोळ्या तिकडे जात आहेत आणि एकमेकांच्या गोळ्या झाडा झाडतीमध्ये एका जवान तरुणाच्या छातीमध्ये 10 गोळ्या घुसल्या होत्या माऊली. तरी सुद्धा तो जवान खाली पडायचा उठायचा, गोळी झाडायचा खाली पडायचा उठायचा गोळी झाडायचा. IPS खऱ्या अर्थानं PSI अनेक शूर वीर तुकाराम नावाचे अनेक त्या ठिकाणी शूरवीर त्यामध्ये सामील झाले होते. त्याच्या छातीमध्ये 10 गोळ्या घुसल्या, जमिनीवरती पडला, अनेक वेळेला गोळ्या झाडायचा खाली पडायचा आणि लास्ट वेळेला अंतकाळ समय आता मात्र भारत मातेला सलाम करत होता, मा आतापर्यंत तुझी सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं, आई माझा तुला सलाम आहे, आणि असं म्हणून तो जवान निघाला होता. पण माझ्या लाखो जवान तरुणांना तो सांगत होता, दादा किती खून से लथ पतकाया तो सांगत होता, दादा किती खून से लथपत काया फिर भी बंदूक उठाले. ऐका दादा, 10 गोळ्या त्याच्या छातीमध्ये घुसलेल्या आहे पण तरी सुद्धा उठायचा गोळ्या झाडायचा आणि तो जवान देश सेवा करत असताना शहीद झाला. त्याचा मुलगा होता 12वी झालेला. TV चॅनल वाले पत्रकार साहेब अनेक त्याची त्या ठिकाणी महाराज मुलाखत घेण्यासाठी गेले. त्याला विचारू लागले, बाळा देश सेवा करत असताना तुझे वडील शहीद झाले, काय वाटत रे बाळा तुला? त्याने सांगितलं, ओ पत्रकार साहेब, मला काय वाटतं ते जर तुम्हाला ऐकायचं असेल तर नुसतं तुम्ही ऐकू नका, देणार असेल तुमच्या TV चॅनलला, देणार असेल पत्राला, तर निश्चितपणानं मला काय हो देऊ ना रे बाळा, सांग ना तुला काय वाटतं. त्याने सांगितलं, पत्रकार साहेब, माझे वडील देशसेवा करत असताना शहीद झाले. आज जीवनामध्ये जर सुख दुःखाचा प्रसंग आला तर मायेनं हात फिरवणारे आता पितृशक्ती राहिली नाही हो पत्रकार साहेब मला, पण खऱ्या अर्थानं देशसेवा करत असताना शहीद झाले हा मात्र माझ्यासाठी स्वाभिमान आहे. पण मला पण वाटतं पत्रकार साहेब की मी सुद्धा एक सैनिक व्हावं. माझ्या बापानं तर 10 दहशतवादी मारले पण या तर पठ्ठ्यानं 20 मारावे. बाप गेल्यानंतर मुलगा प्रतिक्रिया देतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी सांगेल, असे शूर वीर जवान आज आमच्याच या भारत मातेमध्ये भारत मातेच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करतात. म्हणून मध्ये एक G24 कार्यक्रम काढला होता, मी पाहत होते त्यावेळेला सैनिकाच्या घरची दिवाळी,
की जे जे सैनिक आपली अहोरात्र त्या ठिकाणी सेवा करतात त्यांच्या घरी जाऊन ते फार सुंदर नियोजनानं दीपावली साजरी करत होते. आणि म्हणून मला सांगायचं रे आशिष, अनेक शूर वीर जवान, असं काही नाही की संत संगतीच केल्यानं आपला उद्धार होईल, पण अशी देशसेवा जरी अंतकरणापासून केली तरी उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जगद्गुरू तुकोबराय देवाला मागणं मागता, देवा की खऱ्या अर्थानं द्यायचं असेल मला धन नकोय धान्य नकोय, पण संत संग देई सदा, पण तुकोबा हे दुःख तुला खऱ्या अर्थानं हे सगळं काही प्राप्त करण्याकरिता तुला गर्भवासाचं दुःख. तुकोबाने गर्भवासी तुकोबा, अहो गर्भवासाचं दुःख सामान्य नाहीये. गर्भवासम समम दुःखम न भूतो न भविष्यती, हा त्रास भविष्यातही कधी आणि भूतकाळातही झालेला नाही एवढा त्रास गर्भ. पण तुकोबाराय सांगतात, देवा मला मान्य आहे, कारण हे जीवनामध्ये जर प्राप्त होणार असेल तर तुका म्हणे गर्भवासी, पण देवा सुखे घालावे आम्हासी गुण गाई न आवडी ह्याची माझी सर्व जोडी, असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. 11:15 या ठिकाणी झाले. नियमानं 2 तास कीर्तन झालं पाहिजे, बरोबर 8:45 9:30 तुम्ही भजन सुरू केलं असेल. 8:45 ते 9:00 दरम्यान मी या ठिकाणी उपस्थित होते. पण चला, फार वेळा मी तुम्हाला आग्रह केला नाही की टाळी वाजवा भजन करा, पण आता मात्र सगळ्यांनी ताट बसायचे, जमेल तितकं श्रद्धेनं प्रेमानं माझ्या राधाराणीचं भजन करायचे. राधाराणीचं भजन यासाठी करायचं, राधेचा उलटा शब्द केला की शब्द तयार होतो धारा, ती भगवत भक्तीची धारा आमच्याही अंतकरणामध्ये स्थिर व्हावी.
राधा राणीविषयी भगवंताविषयी आमच्याही अंतकरणामध्ये प्रेम प्रगट व्हावं असं जर वाटत असेल सगळ्यांनी ताट बसायचे श्रद्धेनं प्रेमानं दोन हाताने टाळी वाजवून गोड त्या ठिकाणी राधा राणीचं भजन करा. राधे राधे हो राधे 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 बसलेले लोक तुमचा आवाज मात्र आमच्यापर्यंत येत नाहीये टाळपेटी पखवाद्यामुळे. आता हे वाजणार नाही. समस्त बसलेल्या भाविकांना भजन करायचंय. सगळ्यात प्रथम मी म्हणेल माझं झालं की सगळ्या माता भगिनी माता भगिनींचं झालं की आजूबाजूला बसलेले माझ्या समोर अगदी सगळेच पुरुष सगळ्याने अगदी श्रद्धेनं प्रेमानं त्या ठिकाणी दोनच मिनिटं सगळ्यांनी भजन करायचे. न लाजलाज्जा बाळगता म्हणू तर कसं म्हणू, जर नाही व्यवस्थित आवाज आला तर शेजारचा हा विचार नकोय. माझ्या समोर राधा राणी आहे. त्या राधा राणीचं मी अगदी गोड भजन करतो ही भावना अंतकरणामध्ये धारण करा. सगळ्यांनी प्रेमाने भजन करा. राधे राधे हो राधे 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 बोलो राधे राधे. क्या बात है, वाह 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 वाह. राधे वाह जय हो. क्या बात है, हरी हरी हरी. क्या बात है, वाह वाह. अगदी गोड. पण काही जण टाळ्या वाजवून म्हणत नाही. आपल्याला काही रोजाची नाही आणायची तर टाळ्या वाजवायला. आपल्या टाळ्या वाजवा. पण पाठीमागचे लोक खरंच तुम्ही वस्तुस्थितीनं भजन तुमचा आवाज येत नाही येतपर्यंत मान्य आहे. तुम्ही मागे आहात पण थोडा तरी रिस्पॉन्स तुमचा हवाय आम्हाला भजनाचा. बॅटरीचे चार्जिंग संपल्यामुळे काय भजन करू नका. बॅटरी चार्जर असल्यासारखं ताट बसा प्रेमानं जमेल तितकं आणि सुंदर टाळी वाजवून गोड भजन करायचंय. राधे राधे हो राधे 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 बोलो राधे राधे. क्या बात है, वाह जय हो. वाह वाह जय हो. क्या बात है, जय हो. राधे 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 श्याम मिलादे. राधे 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 कृष्ण मिलादे. वाह 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 वाह. राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे. वाह
क्या बात है, हरि बोल, जय हो। हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, आणि माता भगिनी पुरुष वर्गांना अगदी मनपूर्वक धन्यवाद। पण आता काहींनी केलं असेल काहींनी नसेल, आता मात्र सगळ्यांनी आपले दोन्ही हात ताट वरती करायचे, महिला पुरुष सगळ्यांनी हात आद्यांतर ठेवू नका, नाही तर सांदेवाद होत असतो। टाळी वाजवून गोड भजन करा। विठोबा रखुमाई सांगावं लागतं, पण खाली घ्यायचे नाही, तसे मनचे हुशार आहे तुम्ही सगळे, तेवढे जरी बरे। चला गोड भजन केलं अगदी मनपूर्वक, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद। आज या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये माऊली गुरुदेव महिला सेवा समिती गांधीनगर या माता भगिनींनी परमादरणीय आमच्या जाधवताईंनी अतिशय महत्त्वाच्या दिवसाची कीर्तन पुष्प गुंपण्याची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला सुपूर्त केली। उपस्थित सर्व माता भगिनी पुरुष वर्ग आपण बहुसंख्येनं उपस्थित राहिलात आणि अतिशय शांत चित्ताने माझी कीर्तनरूपी सेवा श्रवण केली, मनपूर्वक सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद। खऱ्या अर्थानं माझ्या आदरणीय सर्वच टाळकरी ताई मृदुंगाचार्यजी महाराज अगदी अप्रतिम ज्यांचं वाजवून आहे, कारण एवढे गोड वाजवण्यासाठी आम्हाला भाग्य लागतं, नाही तर कधी कधी मृदुंगाचार्य भेटतं ते दोनच बोल, द्या खाना खपाना, द्या खाना खपाना। तुम्ही मात्र ती येत असतानाही त्याच्यापेक्षा गोड तुम्ही वाजवलं दादा, खऱ्या अर्थानं मनपूर्वक धन्यवाद। आमच्या हार्मोनियम वादक दादांनी पीटी वाजवता येत नाही, पण स्वर वाढण्याचं काम मात्र जलद गतीनं केलं, त्याबद्दल खऱ्या अर्थानं त्यांनाही धन्यवाद। साऊंड सिस्टीमवाले दादा तुमच्याच हातात असतं आमचा कुठं घालवायचा आणि कुठं वाढवायचा, पण ऑपरेटिंग सेवा अगदी परफेक्टपणानं पोहोच गेली, तुम्हालाही धन्यवाद। आमचे शूटिंगवाले मुकेश दादा, खऱ्या अर्थानं वारकरी यूट्यूब चॅनलचं नाव जरी काढलं तर दादांचं नाव समोर येतं की अगदी अप्रतिम ज्यांची सेवा आहे माऊली, याच ठिकाणी नाही तर अनेक, मी सांगते मला कधी कधी या यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नाही, आळंदीला माझं काल्याचं कीर्तन झालं होतं आणि तिथंही एक शूटिंग करणारा भैया आलेला होता, असं मला माहिती नव्हतं की त्याचंही कार्यक्रमाचं शूटिंगच चालू आहे म्हणून, पण यूट्यूबला संध्याकाळीच ते कीर्तन आलं आणि माझे अनेक मला परिवारातले स्नेही म्हणू लागले की दीदी तुमचं कीर्तन आम्ही पाहिलं, म्हणलं कीर्तन तर खऱ्या अर्थानं कुठलं बघितलं तुम्ही, ते म्हणे आजचं काल्याचं कीर्तन आळंदीचं ते 10 एप्रिलला झालं, म्हणलं नाही हो दादा, त्यांनी सांगितलं यूट्यूबला आलं, पण खऱ्या अर्थानं त्या यूट्यूबच्या माध्यमातून अनेक महाराष्ट्रातून नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही मला कॉल येतात, कित्येक मिलिटरीतले जवान आहेत
उद्या माझं भुसावळला कीर्तन आहे. तिथला एक भैया आहे मिलिटरीमध्ये, मला वाटतं BSF मध्ये आहे तो. त्याच्या मुलीचं 12वा दिवस आहे, मला वाटतं 12वी करतात त्या परिसरामध्ये. त्यांना सांगितलं दिदी की माझ्या मुलीचं त्या ठिकाणी 12वा दिवस आहे आणि मला सेवा तुमची अपेक्षित आहे, परंतु माझं अंतर खूप दूर आहे. मला त्या अंतराच्या दृष्टीनं मानधन त्याला सांगितलं, पण त्यांनी सांगितलं दिदी परिस्थिती माझी खऱ्या अर्थानं गरीब आहे आणि वडील माझे वारलेले, पत्नीचं शेजार झालं, तुम्हाला ॲडजस्ट करावं लागेल. म्हटलं माझाच भाऊ असता तर मला निश्चितपणानं ॲडजस्ट करावं लागलं असतं. तू काय भाऊ आणि तू काय भाऊ, पण हरकत नाही. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की त्यांनी सांगितलं, मला त्याचे 5 कॉल आले का ताई माझ्यासाठी तुम्हाला सेवा, आणि वस्तुस्थितीनं मला दूर असल्या कारणानं फारसं कमी याच्या शक्य नव्हतं, पण त्याच्या प्रेमाखातर मला ती सेवा घ्यावी लागली. त्यानं सांगितलं युट्यूबला, ताई मी रोज तुमचं कीर्तन ऐकतो, मला असं वाटतं मनातून की ताईचं कीर्तन मी कधी घेईल, आणि म्हणून हा योग आला. ताई प्लीज माझी विनंती की आता मात्र या सेवेला तुम्हाला यावं. म्हणजे मला सांगायचं की युट्यूबच्या माध्यमातून एवढी काही खऱ्या अर्थानं प्रगती होते. आदरणीय ताईंनी देखील युट्यूबलाच कार्यक्रम ऐकला, म्हणून सगळं काम जे आहेत आमच्या आदरणीय दादा, माझं आळंदीचं जे कीर्तन टाकलं तिथला एक गोविंद भैया होता त्यानं टाकलं होतं, म्हणून या युट्यूबच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सगळीकडे प्रचार प्रसार होतो, तुमच्या कार्यक्रमाचीही चांगल्या प्रकारे प्रसिद्धी होते. म्हणून आदरणीय मुकेश दादा, म्हणून आता कधी पण कार्यक्रमाला येताना हे चॅनल जर असेल तर नटून थुटून व्यवस्थित, म्हणजे आपल्याला लोक पाहतील म्हणून नाही, पण खऱ्या अर्थानं प्रभूच्या चिंतनासाठी आपण जातो आहे तर तो परमात्मा आपल्याला पाहतो आहे ही दृष्टी ठेवून त्या ठिकाणी व्यवस्थित यायचं, आणि शूटिंगही तुमची होते. म्हणून डुकल्या काय मात्र कोणी घेत जाऊ नका. तुमचे पाहुण्यांनी पाहिलं तर म्हणून पाय पाय ती गंगूबाई कशी झोप काढी ती, असं होऊ नये. यासाठी सावधगिरीनं किमान चॅनल असलं म्हणून तरी चला बसे चला, पण अगदी असो दादांची, बाजूच्या दादांची आपली अप्रतिम सेवा आहे. दोघांनाही त्या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. खऱ्या अर्थानं माऊली, आज एका महिलाला, मला वाटतं हा 7ही दिवसांचा नाम सप्ताह महिलांचा होता, आणि अनेक वेळेला बरं का जाधव ताई तुम्ही हा अतिशय सुंदर उपक्रम घेतला, आधुनिक स्त्रीची आध्यात्मिक जागृती. कधी कधी लोक म्हणतात बुलढाण्यातून, आजच मला सकाळी कॉल आला होता, दुपारी मी गजानन बाबाचं दर्शन करून बाहेर निघाले, दिदी तुमची सेवा हवी. मी म्हणलं तारीख कळवा ना मला, तुकाराम बीजेच्या दुसऱ्या दिवशी. मी म्हणलं दादा माझी तारीख गेलेली, पण त्याच्या आधीच ते मला म्हणू लागले की ताई आमच्या गावातले लोक म्हटले की काल्याचं कीर्तन महिला करत नाही. म्हणलं ठीक आहे, तुमच्या लोकांचं जर नकार असेल तर तुम्ही आग्रह कशाकरिता मला करताय. माऊली, या स्त्रीला परमार्थासाठी विरोध करणारे लोक भेटतात. आता मी माजलगाव जिल्ह्यात कीर्तन केलं, तालुक्यात कीर्तन केलं, तिथेही अनेक लोकांचा विरोध होता, पण तरुणांनी सांगितलं नाही, आज हर क्षेत्रामध्ये स्त्री जर पुढे असेल तर आपण का तिला विरोध करावा. म्हणून काल्याचं कीर्तन सप्ताह पूर्ण 7 दिवसाचा होता, काल्याची सेवा मात्र माझ्याकडे होती. मला सांगायचं तात्पर्य, महिला कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नाहीये. आणि लोक म्हणतात महिलांनी कीर्तन करू नये, टाळ घेऊन उभंच राहू नये. अरे तुम्हाला कोण आम्हाला तुम्ही नकार देणारे? अरे संतांनाच जर स्त्री नको असती तर त्यांनी कशाला म्हटलं असतं की यारे यारे लहान थोर जाती भलती नारी नर. त्यांनी फक्त नरालाच प्राधान्य दिलं असतं, नारीला दिलं नसतं, पण त्यांनी सांगितलं नारी नर. इथं नरालाही आणि नारीलाही खऱ्या अर्थानं प्राधान्य. लोक म्हणतात ही नारदाची नाही तर ही नारदीय गादी आहे. इथं सगळेच त्या ठिकाणी उभं राहून आदिकारण कथा कीर्तन करू शकतात. आमच्या गावाकडे गाव आहे, माझं कीर्तन होतं ताई, आणि वस्तुस्थितीनं त्या लोकांचा मला कॉल आला होता 2 दिवस आधी. दिदी 4थ्या 5व्या दिवसाची माझी सेवा होती ताई. तुमचं कीर्तन आम्ही घेतलंय हो, पण एका महाराजांची आठ अशी आहे, या सप्ताहामध्ये जर खऱ्या अर्थानं महिला कीर्तन असेल तर मी कीर्तनाला येत नाही. अतिशय मोठे महाराज, तुमचं लक्ष इकडे असू द्या, मोठे महाराज होते ताई. तुम्ही कीर्तनाला येत आहे की महाराजांची तारीख आहे? हो. म्हटलं मी एवढ्या अधिकारी नाही की बाबांनी कीर्तन कॅन्सल करावं, मी त्यांच्या जागी यावं. बाबांचंच कीर्तन असू द्या, पण माझा बाबांना एकच प्रश्न करा की बाबाजी तुम्ही काय डायरेक्टली ढगातून खाली पार्सल झाला का एवढा स्त्रीला तुम्ही विरोध करताय? म्हणून गरज नाहीये स्त्रीला विरोध करण्याची, अधिकारानं त्यांना जगू द्या, खऱ्या अर्थानं परमार्थ करू द्या. म्हणून हा सुंदरसा संदेश आज या माध्यमातून आपण घेऊ शकतो. आज माझ्या माता भगिनी बहुसंख्येनं उपस्थिती कीर्तनाला देखील, तुमच्या गल्लीमध्ये गांधीनगरमध्ये अशी काही पद्धत आहे का माणसाला 2 बायका, म्हणजे पुरुषांपेक्षाही महिला जास्त आहे? म्हणून म्हटलं बरं का, बाकी शंका घेण्याचं कारण नाही. माझ्या माता भगिनी तर खऱ्या अर्थानं बहुसंख्येनं हा महिला नाम सप्ताह आहे, म्हणून बहुसंख्येनं उपस्थित आहे. माता भगिनींना धन्यवाद. नारदाच्या गादीवर
माझ्या प्रभूनं ज्याप्रमाणे बुद्धी दिली त्या प्रमाणाभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. कथाकार कीर्तनकार अभ्यास करून बोलू शकतो, पण नारदाच्या गादीवर ज्याप्रमाणे शब्द निर्माण होईल तो भगवंताच्या कृपेनं बाहेर टाकत असतो. म्हणून माऊली, इथं बोलणं एवढं सोपं नाही, इथं चांगल्या चांगल्याचे पाय विठ्ठल विठ्ठल म्हणतात. जसं एका गावी मी कीर्तनला गेले आणि असंख्य जनसमुदाय उपस्थित आहे. गावातले लोक म्हणले, अरे आरती दिदीने एवढं गोड कीर्तन केलं, ताईचे आभार माना. आभार मानण्याकरिता एका गावातल्या महत्वाच्या व्यक्तीला सांगितलं की तुम्ही आभार माना. आता आभार मानण्याकरिता तू व्यक्ती उठून उभा राहिला, पण तू सकाळच्या दशक्रिया विधीवरनं आलेला होता. त्यानं हातात माई घेतलं, बोलायला चालू केलं, आजच्या तरुण तडपदार कीर्तनकार भागवताचार्य कुमारी आरतीताई शिंदे यांनी अतिशय सुश्राव्य असं कीर्तन केलं, आम्हा समस्त भाविकांना मंत्रमुग्ध केलं. त्याबद्दल आरतीताईंना समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. म्हणलं, काका मी जिवंत आहे, मला मारता कशासाठी. म्हणून एवढं सोपं नाही या गादीवरून बोलणं, पण ठाकूरजीची भगवंताची ज्याप्रमाणे कृपा असते त्याप्रमाणे वक्ता बोलत असतो. असो आज सेवेसाठी उपस्थित माझ्या जीवनातले अतिशय प्रेमाचं स्थान देणारी, खऱ्या अर्थानं अतिशय प्रेमाचं स्थान की ज्यांना मी देते, आदरणीय आमच्या शहागडच्या ताई आणि बाजूच्याही ताई, की विशेषत्वानं माऊली समाजामध्ये आम्ही वावरत असताना खूप काही लोक भेटतात, पण कधीकधी असे व्यक्ती भेटून जातात की खऱ्या अर्थानं त्यांना दुसरं तिसरं स्थान न देता अंतकरणातलं स्थान द्यावं लागतं. आमच्या आदरणीय दोन्ही ताई, ह्या ताईंना जेव्हापासून मी यायचं कळाले तो 2 दिवस झाले, त्या म्हणलं ताई मी जेवणच केलं नाही, एवढा आनंद मला झाला. हे प्रेम आहे माऊली, आणि खऱ्या अर्थानं त्यांनी एवढा सुंदर मान सन्मान केला. कधी कधीच हा नशिबी असतो, पण आदरणीय त्या कीर्तनालाही उपस्थित आहे त्यांना धन्यवाद. आदरणीय आमच्या शहागडच्या ताई, त्यांचं गाव माझ्या गावापासून 150 किलोमीटर दूर आहे, तरी माझ्या घरी आले आणि आम्ही इकडे आलो. आता पुनश्च घरी जाऊन उद्या सकाळी ते त्यांच्या गावी जाणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं हे प्रेमाखातर सगळ्या गोष्टी होतात. दोन्ही ताई उपस्थिती त्यांना धन्यवाद. झालेली सेवा तुम्हा सज्जन श्रोते मायबापांच्या चरणारविंदी समर्पित करते. एकदा आयोजक नियोजकांसाठी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करते. अशीच प्रभूची सेवा, भगवंताची सेवा तुम्हा सज्जन श्रोते मायबापांकडून घडो, माझ्या माता भगिनींकडून घडो, ही ईश्वर चरणी प्रार्थना करते. थोडेसे 10-5 मिनिटं जास्त घेतले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. झालेली सेवा सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर की बिचाऱ्या घडीत उठायच्या, कधी खाली बसायच्या, कधी उठायच्या खाली बसायच्या, पण त्यांचं जाणावं लागलं की खऱ्या अर्थानं पाय दुखतात, म्हणून झोप लागेल. म्हणून लेकरांना दोन्ही दिदींना सांगितलं, आता खाली बसा. वा, खूप सुंदर सेवा, एवढ्या सुंदर दिसतात की न जाणो त्यांना आपली दृष्ट होऊ नये. खऱ्या अर्थानं त्यांची गोड सेवा आहे, त्यांनाही धन्यवाद देऊया. पुनश्च मला वाटतं वरती अगदी अप्रतिम त्या ठिकाणी महाराज भारत मातेची झाकी आहे. खऱ्या अर्थानं त्यांनाही धन्यवाद देते. माता भगिनी, प्लीज मी तुम्हाला विनंती करेल, माऊली हे कीर्तन श्रवण करण्याचे नियम नाही आहे. जोपर्यंत शहराच्या वतीनं कुमारी भागवताचार्य हरिभक्तीपरायण आरतीताई शिंदे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एकदा जोरदार टाळ्या ताईच्या सन्मानार्थ व्हावं. ताईंचे बंधू जे मिलिटरी जवान आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय, माऊली गुरुदेव महिला सेवा समितीच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आमच्या वाट्याला ही सेवा येते हे आमचं परमभाग्य आहे. ताईच्या बंधूवर यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यावं. म्हणून खऱ्या अर्थानं माऊली गुरुदेव महिला सेवा समिती अवघ्या श्रोतृवर्गाची ऋणी आहे. श्रोतृवर्गामध्ये अनेक ज्ञानी माणसं या ठिकाणी अधिकारी माणसं आहेत, त्यामध्ये आमचे पूज्य आदरणीय रंगनाथ महाराजी इंगळे आहेत, माधव महाराज आहेत, पूज्य उद्याच्या कीर्तनकार, उद्या ज्यांची कीर्तन सेवा आहे त्या पूज्य महाराज हरिभक्तीपरायण प्रतिभाताई सोनुने ह्या सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मागच्या वर्षी ताईंची सेवा आपण अनुभवलीच आहे, यावेळेला त्यांची कीर्तन सेवा काल्याची ठेवण्यात आलेली आहे. उद्या 10 ते 12 या वेळेमध्ये कीर्तन सेवा होणार आहे, याची सुद्धा तुम्हा सर्वांना नोंद घ्यायची आहे. त्याचप्रमाणे उद्या महाप्रसादासाठी तुम्हा सर्वांनाच माऊली गुरुदेव महिला सेवा समिती सादर निमंत्रण देत आहे. तुम्ही या इकडचे तिकडचे जवळचे लांबचे सर्वांना घेऊन मदन महाराज असेल आणि सर्वच उपस्थित सर्वच कीर्तनकार मंडळी, आता काही
पुढे व्यवस्था मंचाची नसल्यामुळे मध्ये माऊली गुरुदेव महिला सेवा समितीचं फलित आहे. असंच तुमचं कायम प्रेम समितीवर राहावं एवढी तुमच्या चरणी प्रार्थना करून उद्या मात्र हा महाप्रसादाला नच चॅनलवाले एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपला अवघा चिखली शहर अवघा बुलढाणा जिल्हा उद्या युट्यूबवर दिसणार आहे. मी सांगितलं होतं सह कुटुंब या, पण बाईनं म्हटलं त्याप्रमाणे नाही का, ताईनी म्हटलं की एका एका माणसाला देणेप्रमाणे माणसं आली. तुम्ही जर आमच्या संख्येने असता तर किती मजा आली असती नाही का, असो द्या. त्याच्यानंतर आमचे जावई प्रत्येकाला वाटतं माझं हास्य जन्मभर जशाच्या तसं राहा तसं ठेवायची किमया. गेल्या 7 वर्षापासून जे करतायत माझे जावई पूज्य हरिभक्ती परायण अशोक टाळ्या माझ्या लेकरासाठी. हे लेकरू जरी भाता ओढत होत पण स्वर देतच होत ना, नाही का. स्वरबद्ध कीर्तन करण्यामध्ये ज्याने कुशलता दाखवली हे लेकरू टिल्लू नावही तसंच आहे त्याच. हा अजून तो फार मोठा झालेला नाही टिल्लू टिल्लू. म्हणून तुम्हा सर्व गुणी कलाकारांचं ताईच्या सोबत आलेल्या या दोन माऊल्या त्यांचा आणि आमचा परिचय नसला तरी शहागडच्या ताई यांचंच माऊली गुरुदेव महिला सेवा समिती या ठिकाणी ऋण व्यक्त करते. झालेली सेवा तुम्हाला समर्पित करून पुन्हा एकदा तुम्हाला उद्याच्या महाप्रसादाचं निमंत्रण देऊन आज सेवेला विठ्ठल जे जे विठ्ठल जे विठ्ठल जे जे विठ्ठल जे विठ्ठल जे जे आ बोलिले करु वेळी वाकुडे साक्ष पापला देवा आ नाही उच्चारिला.